डोंगरपाड़ा मास्टर का संघ और दुसर साइड बगित जय हनुमान टिवरी मास्टर का संघ अपने पहाय भेट मैदान आत मे प्रथम बैटिंग करता जय हनुमान टिवरी मास्टर संघ बैटिंग करता अपने पहाय भेटो लकी चाड़ी डोंगरपाड़ा संघ विनंती है कि अपन वे खूब वाया जो प्लीज कारण संध्याकाल जर विचार के पांच वाजले पांच सुमार अपन ये पूर्ण मैच सर्व सामने अपने खेलवायचे अजुन ही दोन सामने बाकी है। घनश्याम जी एक मिनट थांब निकेजी बॉडी लैंड मध्यम बाहर झेल घेना 200 डाब्या हाथ मे तो झेल घया ट्रिपल 4-1 आसोलक 200 रुपया लेट्स प्ले पहिला चेंडू सुंदर ड्राइव करायचा होता बैकफुटला जाऊन चेंडू नाही टाइमिंग करू शकले आणि पहिला चेंडू घनश्याम जी डॉट बॉल आला नक्कीच पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता पण चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय बैकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला जातोय मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा नितीन सज्ज यावेळी फुलर लेंथचा चेंडू होता पायावरती चेंडू हाताळण्याचं काम केलं होतं बॅट लिपचा उपयोग केला गेला आणि या चेंडूवरती धावा येतात दोन बॅकअप खूप चांगल्या पद्धतीचं होतंय आणि त्यामुळे दोन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्यामध्ये दोन धावा चार षटकांचा हा सामना प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण बघतोय टिवरी मास्टरचा हा संघ जैनमान टिवरी मास्टरचा संघ प्रथम फलंदाजी करतोय मैदानाच्या आत मध्ये गोलंदाजी मार्क वरती नितीन सज्ज आहे यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आहे सुरेख चेंडू हाताळताना नितीन आपल्याला पाहायला भेटतोय चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि कॉन्फिडन्स घनश्याम जी कुठून वाढलाय तर मागच्या मॅच मधून जिथून एका मोठ्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय संघाने डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळला स्टेप आउट फटका छान क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय तिथून मात्र वेगाने चेंडू वरती आलाय बॉलला कव्हर केलंय दोन धावा तर आला तिसऱ्या धावायचा प्रयत्न मैदाना चक मध्ये करण्याचा प्रयत्न नाही इथून मात्र दोनच धावा घेतल्यात आणि या दोन धावाने धावफलक्यावरती लक्ष टाकलं ना तर बरोबर चार धावा झाल्यात आणि घनश्यामजी स्क्रीनवरती जर आपण एक गोष्ट पाहिली ना डॉट डबल डॉट डबल म्हणजे एक चेंडू डॉट एक चेंडू डबल एक चेंडू डॉट आणि एक चेंडू डबल हेच आपल्याला पाहायला मिळतात माझे नगरसेवक आदरणीय केशव पाटील साहेबांचं आगमन या व्यासपीठ दिशेने होत आहेत वेलकम स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांसह पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि स्वतः फलंदाज स्वतःवरती नाराज होतोय कारण त्याला माहिती आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय डॉट डबल डॉट डबल आणि डॉट हे आतापर्यंत पाहायला मिळालं शेवटच्या बॉलवरती पाहूया काय घडतंय ड्राईव्ह केलाय सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न एक धाव घेतलाय पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न होणार आहे पहिल्या षटकामध्ये डॉट डबल डॉट डबल आणि डॉट डबल हेच घडलंय तीन चेंडू डॉट तीन चेंडू डबल आणि पहिल्या षटकामध्ये बरोबर सहा धावा आल्यात एक पारितोषिक आहेत आदरणीय अनिलजी पाटील साहेब उद्योग मंत्री आहेत त्यांच्याकडून पारितोषिक सर आहेत बॅक टू बॅक तीन षटक ठोका 1000 रुपयाचा आणि मंत्री भरपूर आहेत म्हणजे रेड बत्तीवाला गाड्यात ना ते भरपूर आहेत इथे आल्यात हॅट्रिक विकेटसाठी देखील आहेत हॅट्रिक विकेटसाठी देखील 1000 आहेत त्याच्या माध्यमातून म्हटले गेलेत एक षटक संपले गेले सहा धावा पाहायला मिळतात एक ब्रेक ब्रेक मध्ये संगीत आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने डीजे बचने ते धडक धडक ढोल ताशे धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी कडक धडक फडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली एक षटक संपले गेले सहा धावा यापूर्वी आपण रेल्वे मंत्रींना पाहिलं उद्योग मंत्रींना पाहिलं आता क्रीडा मंत्री कोणी आहे का इथे प्रवीण दादा तीन दोन मंत्री आल्यात एक रेल्वे मंत्री आल्यात आणि एक उद्योग मंत्री आहेत आता क्रीडा मंत्री कोण आहे का तो बनवा इथे लगेचच बनवा नक्कीच धनंजय पाटील आज रविवारचा दिवस आहे आणि आज रविवारच्या दिवसामध्ये कॅबिनेट आपण जे म्हणतो ना की कॅबिनेट मंत्री या मैदानावरती येतील कारण संडेला सुट्टी असते त्यामुळे या मैदानावरती सर्व मंत्री आपल्याला पाहायला भेटतील सध्या तरी आपण दोन जे मंत्री बघतोय एक रेल्वे मंत्री आहेत एक नाहीतर उद्योग मंत्री आहेत तर सध्या तरी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला भेटतात सोडून दिलाय बॉल तिथून मात्र पंच आपण पाहतायत अगदी पाहतायत आणि यावेळचा बॉल आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळतात हरिचंद्र हरिचंद्रची आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून आपण हरिचंद्रला पाहू शकतात 1.1 चेंडू धावफलक्यावरती धावा पाहिल्यात सहा धावा पाहायला मिळतात गोलंदाज रेडी पुन्हा एकदा
यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र भिरकावला, सरळ चेंडू हवेमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक तिथून मात्र आले होते पुढे, त्यांच्या हातामधून चेंडू मात्र ड्रॉप झालाय. दोन धावाल्यात, तिसऱ्याचा प्रयत्न, तीन धावा, रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालीत. दोन खेळाडूमध्ये भूषण आणि सुरेश मध्ये, सचिन मध्ये, आणि या तीन धावा घेत असताना धावफलक्यावरती आपण धावा पाहिल्यात तर जाऊन पोहोचतात त्या मात्र नऊ धावा. प्रेक्षकांनो, बाहेर कॅशसाठी एक पारितोषिक मिळालं 400 रुपये, तुम्ही देखील कॅश घ्या. 4441 बॉईज असोलीकडून 200 रुपये घ्या आणि निकेजी पाटील यांच्याकडून आपण 200 रुपयाचा प्राइस घेऊ शकतात. तसंच एक पारितोषिक आहेत, खास करून आपण पाहिलं तर ओटा गँग यांच्याकडून आहेत, अमरजी दलवी, जयजी पाटील, आणि त्यानंतर आपण पाहू शकतात भूषण पाटील आणि दांडेकर साहेब आहेत रेल्वे मंत्री, यांच्या माध्यमातून 500 आहेत 3 सिक्सरसाठी, 1000 रुपये तर पारितोषिक आहेत 3 सिक्सरसाठी, ते देखील आपण पाहणार आहोत. धावफलक्यावरती धावा आहेत, 1.2 चेंडू 9 धावा. खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा त्या चेंडू मात्र ऑन साईडला वळवला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला आहे. क्षेत्ररक्षक आल्या चेंडूवरती, वेगाने पुढे बॉलला फील्ड केलायत, एक रन आल्या. दुसऱ्याचा प्रयत्न, जसा घनश्यामने चेंडू आतामधून निसटतोय ना, तशा 2 धावा. आणि एक गोष्ट, या मैदानावरती 2 अपसेट झाल्यात, 2 ते 3 अपसेट झाल्यात. काल आचोलेचा अपसेट झाला होता, आज कोपरीचा अपसेट झाला होता, आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा कासारवडीचा अपसेट झालाय. म्हणजे 2 ते 3 मोठे जे संघ होते ना, त्या मैदानाच्या थोडस बाहेर गेलेत. नाही नक्कीच, पण जर विचार केला ना तर मोठे संघ बाहेर जाण्याचं नक्की त्याची चर्चा केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल, स्वतः गोलंदाज या चेंडूला जेल करण्याचा प्रयत्न, मात्र फेकी होतय विकेट किपर एंडला, आणि इथून मात्र धक्का बसतोय तो म्हणजे जैन मान टिवरी संघाला, मास्टर संघाला. धावसंख्या 11 वरती असताना पहिला गडीबाद. जन्म जन्मी जागो तुझा माझा प्यार यो, तू राधा मी तुझा गो किसना. जन्म जन्मी जागो तुझा माझा प्यार यो, तू राधा मी तुझा गो किसना. आणि धनंजय पाटील, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अपसेट या मैदानावरती झालेले आहेत, पण ते अपसेट कधी झाले? जेव्हा गेम प्लॅन केली गेली, प्रत्येक वेळी गेम प्लॅन झाली, आणि त्यानंतर जेव्हा कासार वडवली मास्टर याचा संघ खेळत होता, त्यानंतर मोगरपाडा संघ खेळत होता, त्यावेळी प्लॅनिंग, जी प्लॅनिंग कासार वडवलीने केली तीच प्लॅनिंग त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये मुगरपाडा या संघाने केली, आणि म्हणून हा संघ पुढे येताना आपल्याला पाहायला भेटला. ज्या प्लॅनिंगच्या नुसार चालत होता, जशी कामगिरी कासार वडवली मास्टर याचा संघ करत होता, तशाच प्रकारची कामगिरी केली. कारण जेव्हा जेव्हा आपण युट्यूबच्या माध्यमातून ही जेव्हा स्पर्धा बघत असतो, एखादी मॅच बघत असतो ना, तेव्हा त्यांचं चाललेलं जे प्लॅनिंग असते ना, ते मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं ना, तर जिंकायचे चान्सेस खूप चांगले बघायला मिळतात, आणि तेच आपल्याला पाहायला भेटलं. येस राईट. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर तिथून मात्र थोडासा पायावरती चेंडू आदळला होता, एक धाव घेण्याचा इथून मात्र मनसोबा पाहायला मिळाल्यात. पंच लेगबाईचा इशारा करतायत आणि लेगबाईच्या स्वरूपाने आपण धाबा पाहिल्यात तर धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात 13 धावा. एका बाजूला बॅट्समॅन आहेत महेश दादा, दुसऱ्या बाजूला सचिनजी आपल्याला खास करून पाहायला मिळतात, एक प्रसिद्ध टेलर म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलं टिवरी टिवरी गावामधून, तर तेच सध्या स्ट्राईक इनवरती आहेत. पुढील बॉल यावेळी फिरकावला चेंडूला, बॅकलेगच्या सहाय्याने चेंडूला वळवलाय, बॉल चालाय सीमारेषे जवळ, तिथे क्षेत्ररक्षक होते, घेतली गेली कॅच, मिळाली विकेट, सचिन बॅक टू दी पवेलियन गॉन. अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा, दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. थँक यू. एक पारितोषिक आलंय 2020 ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आहेत. 3 सिक्सर जर इथे टिवरी मास्टर संघाच्या कुठल्याही खेळाडूने ठोकलेत, 3 सिक्सर 3 चौकार जर ठोकलेत, तर 2020 म्हणजे बरोबर 2020 नंबर आहे, तो 2020 नंबर त्यांचा पाहायला मिळेल. 2020 रुपयाचा पारितोषिक आपल्याला ते खास करून पाहायला मिळणार आहे. घनश्यामजी, इथून धावा पाहिला तर 13-2 षटक समाप्त झाल्यात. नक्कीच, 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, आणि विचार केला तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत आहे. कारण गडीबाद जर विचार केले तर 2 गडीबाद 13 धावा 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि 12 चेंडूमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आपण जर बघितलं तर प्रकाश आहे, म्हणजे अबिलिटी या खेळाडूकडे आहे. आज मात्र थोडासा जर विचार केला तर तंत्री शुद्ध फटकी खेळणं गरजेचं आहे, कारण थोडासा संघ जर विचार केला तर अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं आहे, खराब चेंडूवरती चौकार षटकार येणं सुद्धा गरजेचं आहे, पण संयम ठेवावा लागेल. 12 चेंडूपर्यंत तुम्ही विकेट्स वरती उभं राहाल ना, तर जास्तीत जास्त धावा करू शकता. पण सध्या तरी अनिल आहे गोलंदाजी मार्क वरती, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, जेल पकडला जातोय, आणखीन एक गडीबाद इथे बघतोय आपण
मैदानाच्या आतमध्ये जैनमान टिवरी मास्टर संघाला धाव संख्या 13 वरती असताना आणि आयोजन आपण पाहिलं तर खास करून वाघवादेवी 40+ मास्टर रासोळीचं जे आयोजन आहे ना घनश्यामजी सुंदर आयोजन आणि नेहमीच चर्चा या आयोजनाबद्दल आपण सातत्याने करत असतोय. अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये 20 गावं असतात. त्या 20 गावांमधून आपण पाहिलं तर हे क्रिकेटचं खास करून रणसंग्राम असतात. त्यामध्ये आसोळे संघाने केलेलं आयोजन आज खऱ्यातून वाखडण्याजोगे आहेत. सुंदर आयोजन, संपूर्ण आयोजकाने घेतलेली मेहनत, संपूर्ण आपला वाघवादेवीचा जो संघ आहे ना त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. आणि मी गोष्ट म्हटली सकाळी की भरपूर जे आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर आहेत ना ते कधी म्हणजे कदापि त्या 6-7 दिवसामध्ये बऱ्याच वेळा झोपले देखील नसतील. म्हणजे या आयोजनामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचं काम हे सर्व आपल्या आयोजकांच्या माध्यमातून झालं गेलंय. नाही नक्कीच, आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन असतंय आणि आयोजनानंतर नियोजन असते आणि त्यानंतर केलेली अथक मेहनत आणि ती मेहनतीचं स्वरूप आज या मैदानावरती आपण बघतोय. 2 दिवसामध्ये ही स्पर्धा होती. आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस, मेगा फायनलची मॅच सुद्धा थोड्याच वेळात आपण बघणार आहेत. पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर अनिल आहे. अनिलने पहिल्या चेंडूवरती गडीबाद केलं गेलंय. यावेळी पुन्हा एकदा खोलवट चेंडू होता. चेंडू काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? फेकी मला वाटते की चुकीच्या एंडला फेकी होत आहे. आणि इथून जर विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून एक फनी व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. फनी व्हिडिओ पहा पण आता काय घडलाय. ओ बरंच काही गरज होता. तिथून फेकायचं होता चेंडू, यष्टांवरती थ्रो गेला थोडस भाजून आणि स्वतःला तेच म्हणतोय की हे मी काय केलंय. इथून 2 धावाल्या 2 धावे धावफलकावरती धावा आपण पाहिलं. 15-15 धावा 3 विकेट्स आफ्टर 2.2 ओव्हर्स. 2.2 चेंडू धके संपलाय. धावा धावफलकावरती 15. स्ट्राइक इनवरती बॅट्समॅन आहे दर्शन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रकाश आहेत. जबाबदारी आहे प्रकाशवरती, रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रकाशवरती, मात्र सध्या दर्शन आहे मैदानाच्या मध्ये. दर्शन समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ड्राईव्ह केला आहे एक धाव घेण्याचा प्रयत्न. तिथून मात्र 2 खेळाडू आल्यात, एका बाजूने विष्णू दादा आणि दुसऱ्या बाजूने राकेश दादा आल्यात. चेंडूवरती चेंडूला फील्ड केलं गेलंय. 1 धाव आल्या धावफलक्यावरती 16 धावा. आणि मागच्या काही बॉलचा रेकॉर्ड जर पाहिले ना, .2, .2, .2, .3, 2 1 रनआउट. त्यानंतर आपण पाहिलं असेल एक खास करून लेग बाईज होती, 2 WK होते, 2 विकेट्स होत्या, 1 डबल होती आणि 1 सिंगल होती. हे लास्ट बॉलचे रेकॉर्ड्स डिबेन युट्यूब चॅनलवरती आपल्याला विशेषतः पाहायला मिळतात. आणि डिबेन लाईव्ह बद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं एकाच दिवसामध्ये 5 ते 6 स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्याचा रेकॉर्ड्स डिबेन लाईव्हच्या नावावरती आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वॅगन व्हील जर कोणी दाखवलं असेल तर ते डिबेन लाईव्हच्या वतीने दाखवलं गेलं होतं. फटका खेळला हवेमध्ये, प्रकाश तर खेळलाय उंच उंच, भरपूर खेळलाय, लांब नाही गेला. तिथून 2 खेळाडू आले होते, एका बाजूने राकेश, राकेशनं घेतलाय कॅच, मिळाली विकेट, प्रकाश बॅक टू डग आउट गॉन. धन्यवाद. आणि मी म्हटलं होतं की जेव्हा प्रकाश नॉनसेक एट वरती होते आणि जबाबदारीने खेळलं गरजेचं होतं, पण या क्षणाला जर विचार केला तर 16 चेंडूचा खेळ पूर्ण होता आणि 16 चेंडूमध्ये धावा फलकावरती लागले आहेत. त्या 16 धावा 4 गडीबाद. आणि म्हटलं होतं की प्रकाशला थोडासा सिन्सिबल खेळावं लागेल. खराब चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, पण सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं होतं. पण आतापर्यंत जर विचार केला तर 4 गडीबाद आपल्याला पाहायला भेटतात आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 16 धावा. 16 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि आतापर्यंत अनिल तांडेलचा विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2, 3 चेंडूवरती 1 आणि 4 चेंडूवरती पुन्हा त्या विकेट मिळवून दिलेत. शर्कतील पुढील बॉल पुन्हा त्या गोलंदाजी मार्क्स वरती अनिल. स्ट्राइकिंग वरती बॅट्समॅन आलेत मिलिन. ओव्हर द विकेट्स, बॅकवूडला गेले, स्लाइस केला, सुंदर फटका, खेळाडू होते पॉइंटचा अगदी आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलायत, घेतली गेली कॅच, मिळाली विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र मिळाल्यात. हॅट्रिक ऑन आहे, जाऊयात आपण डीजे कडे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर उद्योग मंत्री अनिल दादा पाटील आहेत, त्यांच्याकडून हे पारितोषिक. 3 विकेट घेतल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
बैक टू बैक तीन विकेट घ्या, 1000 रुपये जबरदस्ती आदरणीय सन्माननीय अनिल पाटील साहेबांच्या माध्यमातून आहेत। दोन विकेट आल्यात WK आल्या त्या षटकामध्ये, एकूण 3 विकेट आल्यात, मात्र तिथून 2 विकेट बॅक टू बॅक आहेत। हॅट्रिकची संधी आहेत, हॅट्रिक ऑन आहेत, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक या मैदानावरती होईल का? अनिल, अनिलचा चेंडू अगदी तिथून मात्र आपण पाहिला पाठीमागे दिशेने खेळ आहे, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये सध्या करत आहेत आणि इथून दोन धाव आल्यात, बॅकअप सुंदर आहेत, दोन धावा मात्र घेतल्या गेल्या, दोन धावेने धावफलक्यावरती लक्ष टाकलं, तीन ओव्हरचा खेळ संपला आहे, धावा धावफलक्यावरती आहेत, 18 रन 5 विकेटच्या नुकसानीनंतर मैदानाच्या मध्ये आहे पाण्याची गरज, जाईल पाणी आणि तिथून मात्र बनेल का मॅच ची कहाणी, ऐकूयात डीजे ची सुपर हिट गाणी। थैंक यू। एक पारितोषिक आहे दर्शन पाटील यांच्यासाठी, रुपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून, बॅक टू बॅक 2 षटकार जर खेळलेत तर 5,553 रुपये 5,553 रुपीज आपल्याला पाहायला मिळेल। दर्शनजी पाटील यांच्यासाठी, रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून विशेषतः आपल्याला पारितोषिक पाहायला मिळेल। पहा आपल्या स्क्रीनवरती प्रेक्षक वर्ग आहेत, सध्या बसलेले आहेत, काही जण आपल्या चेअरवरती बसले आहेत, काही जण तिथून आपण पाहिलं तर रिक्षावाले आहेत, बरोबर ऑटो रिक्षावाले आहेत, तर तिथे पाहायला मिळतात, कॅमेरामध्ये प्रत्येकाला कॅप्चर केलं गेलं, आता रेडी झालं, तिथून काही जण आहेत ते बरोबर पाहतायत, आता तिथून भूपेंद्रजी पाटील साहेब माझे नगरसेवक आपल्या दिशेने बरोबर कॅमेरा आला आहेत, भूपेंद्रजी पाटील साहेब आहेत तिथून माझे नगरसेवक, त्याच्यासह थोडस बाजूने आपण आलो तर खानिवडे संघ आहेत, नरेश किनीसर आहेत, तिथून आपण पाहिलं तर भगवान पाटील साहेब आहेत अध्यक्ष, आमचे एकच वादा राजूदादा आहे तिथे, त्या महासानंद घेत असताना पाहायला मिळतायत आणि चर्चा कमिटीशी करत असताना आपण प्रकाश यांना तिथे पाहू शकतात। 3 षटक संपल्यात घनश्यामजी, 18 धावा झाल्यात, टिवरी संघाच्या अडचणी आहेत ना तर सध्या वाढल्यात? नक्कीच अडचणी वाढल्यात, पण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून जर विचार केला ना तर मोठे फटके येणं गरजेचं आहे। अडचणीत जेव्हा कासार वडवली संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी अडचणीत मोहरपाडा मास्टरचा संघ सुद्धा होता, कारण तेव्हा 18 चेंडूंमध्ये धावा बनवल्या होत्या, त्या 26 धावा बनल्या होत्या आणि त्यानंतर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर थोडेसे त्याच ज्या षटकामध्ये सिंगल डबल वरती भर दिली गेली आणि संघ पोहोचला 37 वरती 38 धावेचं जेव्हा टार्गेट उभं केलं गेलं ना तेव्हा कासार वडवली संघाला त्या धावा करत्या आल्या नाही। पण म्हणून हेच सांगायचं आहे की जरी आता 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात पण गोलंदाजीचा अटॅक जय हनुमान तिवरी मास्टर संघाकडे आहे, इथून किमान या 6 चेंडूंमध्ये किमान 10 धावेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, 10 ते 12 धावेपर्यंत जर पोहोचला तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपला रोमहर्षक मॅच पाहायला भेटेल। पण यावेळी सध्या जरी चेंडू बघितला तर डीप मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, इथे विष्णू चेंडूवरती जातील, या चेंडूला फील करतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 20 धावा फलकावरती लागत असताना 3.1 चेंडू बरोबर फेकून दिला, धावा झाल्यात 20 विकेट मिळाल्यात, 5 स्ट्राइकिंगवरती बॅट्समॅन दर्शन आहेत आणि दर्शनसाठी आहेत रुपेश पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत, एकूण 2 सिक्सर जर खेळलेत तर त्यावेळेचा चेंडू आपण पाहिला, सुंदर चेंडू थोडं सॉफ्ट बाहेर ठेवलात, निर्धाव चेंडू जे सांगता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालीत, एक्शन रिप्ले पहा कशाप्रकारे चेंडू आदळला निलेशने, पहिला बॅट्समॅन सफल झालेत आणि त्यानंतर मात्र चेंडूला एक्झिक्युशन केलं, थोडस ऑफ स्टंप बाहेर चेंडूला घेऊन गेले, निर्धाव चेंडू आलात, धावफलक्यावरती धावा आहेत 20-20, फुलटस बॉल आहे, चेंडूला कव्हर केलाय, बॉलला मात्र ढकलून दिला, गॅपमधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलात, बॉलला फील केलाय, एकला डबल मध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न, 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावफलक्यावरती लक्ष टाकलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 1 शॉर्ट रन, तिथून मात्र पंच इशारा करतायत आणि धावफलक्यावरती धावा आहेत त्या 21 रन। घनश्यामजी नक्कीच 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 21 धावा, 3 चेंडूमध्ये किमान 8 धावा जरी आल्या तरी एक चांगला टोटल आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं जात आहे, चेंडू जातोय सरळ फाईन लेग स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र इथून परतावा लागेल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत।
डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल होतोय, दर्शनच्या जागेवरती येतोय, दिवाकर येतोय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश सज्ज होतोय. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक, यावेळी ऑन साइड ला बिग इट बिग ब्लास्ट, चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे, षटकार येतोय, धावपळकावरती धावा लागल्या जातात. 28 धावा अजून या षटकातील, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा निलेश सज्ज, लोअर फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, इथे फेकी केली जात आहे आणि इथून जर बघितलं तर 22 रुपयामध्ये एक धाव येते. आता 24 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजे 30 धावा, 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, आता 24 मध्ये 30 बनवायचे आहेत आणि इथून व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तोपर्यंत जातोय मी डीजे कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. टिवरी संघ कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहेत, टिवरी कॅप्टन भगवान बळी साहेब आहेत, तिथे व्यासपीठावरती आपण यायचं आहेत. मुख्य व्यासपीठावरती फक्त कॅप्टन, जे कॅप्टन आहेत ते कॅप्टन इथे फक्त येतील, बाकी कोणीही खेळाडू इथे येणार नाहीत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, काही वेळामध्ये इथे आगमन झालंय झालंय ज्यांचं आगमन झालंय, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करणार आहोत. ओटा गँगचे अध्यक्ष आहेत, ओटा गँगचे अध्यक्ष आदरणीय जयशदा पाटील यांचं आगमन झालंय, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. डॅशिंग डायनामिक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, ज्यांच्या नावाचा डंका आहेत. रुपेश दादाचं एक सॉन्ग आहे युट्यूबला बरोबर, एक रुपेश दादाचं सॉन्ग आहे, ते सॉन्ग्स रुपेशजी पाटील. आता फक्त 2 मिनिटं चर्चा मंडळाशी होते. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाठवून द्यायचं आहे, कारण आपण याच्यानंतर मेगा फायनलला सुरुवात करणार आहेत. दोन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, मोगरफाडा मास्टर या संघाचे, आणि नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज बॅट्समॅन चला मैदानाच्या आतमध्ये, मात्र ओटा गँगचे अध्यक्ष रुपेश दादा पाटील यांचं आगमन झालं, तर त्यांच्यावरती एक सॉन्ग आहेत, ते सॉन्ग आपण ऐकणार आहोत. लक्ष 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहेत. खाडीवडा मास्टर्स संघ रेडी आहेत मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच साठी.
ओटाग्यांकडून 3 6 साठी 1500 रुपये आहेत, 500 500 चला घाई करा इथून सतताने सांगणं चुकीचं आहे. विनंती असेल आपण जास्त वेळ नाही घेणार आहात. वाघवा देवी 40 प्लस स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर आयोजन. आमचे संपूर्ण आयोजन कमिटीचे मेंबर विजयजी पाटील साहेब, प्रवीणजी दलवी, जयवंतजी पाटील, प्रमोद भोईर, चंद्रकांत दलवी, राजेंद्र दलवी, प्रकाश पाटील, रमेश पाटील साहेब, शरदजी पाटील, प्रमोद दादा पेडवी, हरेश्वर दादा पाटील, निलेश दादा दलवी, संदीप दादा दलवी, त्यानंतर राकेशजी मालवी, भूपेंद्रजी पाटील, माजी नगरसेवक साहेब, सुखदेवजी दलवी, जयजी पाटील, विजयजी पाटील, प्रल्हादजी दलवी आणि विशेष वाघवा देवी संघाचे सर्व समर्थक, सर्व आयोजक आणि गावकरी यांचं खास करून मनापासून आभार. ज्यांनी घेतलेली अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला विशेषता पाहायला मिळत आहेत. अंतिम सत्र आहेत, इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल, इथून जो पराभूत होईल तो तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आहे त्याचा मानकरी ठरताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले 24 चेंडू तीची गरज. पहिल्या चेंडू वरती आक्रमण केलाय, फटका फसलाय, तिथून सोडलाय कॅच, जीवनदान मिळालं पहिल्याच बॉल वरती. दुसऱ्या दिशेने काय घडलाय, दैव देता आणि कर्म नेत असंच झालं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने दिलं होतं देवानं आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तिथून मात्र खेळाडू धावचीच्या स्वरूपानं बाद. नक्कीच आपण जर बघितलं तर झेल सुटला गेला आणि झेल सुटल्यानंतर मात्र धावशीच्या रूपामध्ये परतावं लागलं. फलंदाज हरेश आपण बघतोय बॅक टू डगआउट जात असताना धावसंख्येचा जर विचार केला तर एक धाव फलकावरती लागली जाते. तीस धावा बनवायच्या आहेत, 24 मध्ये बनवायच्या आहेत, 30 एक गडी बाद आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र जर विचार केला तर 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. सध्या तरी जर बघितलं तर या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त पार्टनरशिप चांगली तर धावसंख्या नक्कीच याचा पाठलाग होऊ शकतो. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट्स केला जातोय, चेंडू जातोय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक पूर्णपणे फंबल होतोय. एक धाव होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सध्या तरी जर बघितलं दोन धावा सहजरित्या पूर्ण होतात. प्रयत्न असेल का तिसऱ्या धावेचा, मात्र चांगली फेकी होते. संदीप आहे सध्या गोलंदाजी मार्क वरती. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण ज्याला बघितलं जातंय. या दोन धावेने धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे तीन धावा फलकावरती लागत असताना 30 धावा बनवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, प्रकाश चेंडू खाली, जेजची संधी, इझिली जज केला जातंय आणि इझिली जज करत असताना कॅच पकडला जातोय. परतावं लागतंय अनिल. नितीन बॅक टू डगआउट गॉन. होते ते प्यार दे. एका साईडला जर संघ बघितला तर वसई तालुक्यातील आणि दुसऱ्या साईडला संघ बघितला तर ठाणे विभागातील एक संघ. दोन संघ एकात्मेकात इथे मात्र जर बघितलं तर जय पराभूताच्या छायेमध्ये कुठला संघ पाहायचा आहे, कुठला विजयी संघ होईल, कुठला पराभूताच्या छायेमध्ये जाईल, नक्कीच येणारा वेळ तर दर्शवेल. कारण सध्या तरी जर बघितलं तर चेंडूचा खेळ झालाय, तो दोन चेंडूचा तीन चेंडूचा खेळ झालाय आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या तीन धावा. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. चार चेंडू हाताळले, तीन धावा खर्च केल्यात, आता 20 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 27 धावा. समीकरण इथे जर बघितलं तर वाढलं जातंय. इथून जर बघितलं तर विष्णू दादा यांच्याकडनं कानमंत्र दिला जातोय. नवीन गोलंदाज आपण बघतोय, राकेश आहेत सेकंड वरती, गोलंदाज सचिन. यावेळी जबरदस्त फटका, इनफील्डला क्लिअर करत चेंडू 1 2 3 करत सीमारेषा पार, चौकार.
अरे रब का देखो आ मेरी लड़ी है, अरे रब का रब्ता देखो आ मेरी लड़ी है, अरे आग जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है, अरे रब का रब्ता देखो आ मेरी लड़ी है, अरे आग जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है। धन्यवाद डीजे, धावफलकावरती धावा लागल्या जातात, सात धावा, चला प्लीज थोडस वेळ वाया जातोय, सहकार्य करा। यावेळी पुलटा चेंडूचा इशारा येतोय, चेंडू जातो इंटू द गॅप मध्ये, वन बाउन्स सीमारेषा पार, आणखीन एक दमदार चौकार। धाव फलकावरती धावा लागल्या जातात, पहिला षटकाचा खेळ पूर्ण होतोय, धनंजय पाटील 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, आता 18 मध्ये बनवायचे आहेत 19 धावा, दोन चौकार आल्यानंतर मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना मोगरपाडा मास्टरचा संघ आता चांगली कामगिरी करतोय। एक षटक बरोबर 11 धावा झाल्यात आणि तिथून 2-3 चुकी झाल्या होत्या, म्हणजे एकतर फुलटस बॉल आता आला, कॅचचा नाही प्रयत्न झाला आणि बरोबर गॅपमध्ये चेंडू निघून गेला होता। 18 मध्ये 19 ओ फुलर लेनचा बॉल होता, फुलटस बॉल, तिथून मात्र विकेट किपर मिस झालायत, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललायत, एक रन घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न सध्या चालवत आहेत मात्र नाहीत, एका झावेतील सध्या सॅटिस्फाय व्हावा लागलाय। येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 17 आणि 17 चेंडू मध्ये बरोबर इथून 18 धावींची गरज आहे। जो संघ जिंकेल तो संघ खानेवड्या संघासोबत खेळणार आहे, म्हणजे एक संघ आपण पाहिला तर बरोबर त्या हायवे मधून आलाय तो खानेवडीचा संघ, कालच्या दिवसामध्ये आपण म्हटलं होतं मागच्या वर्षाचा गतवर्षाचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला होता कानिवडे मास्टरचा संघ, आणि कालच्या दिवसामध्ये अफलातून आपण बॅटिंग पाहिली होती, अफलातून खेळ, अंतिम क्षणी कोणी विचार केला होता की तो 2 सिक्सर बसतील, मात्र क्रिकेट होत। यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर पंच वलटायत, व्हाईट बॉल इशारा करतायत, स्वैर चेंडूचा मारा पंचांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळाल्यात, व्हाईट बॉल आलाय, डब्ल्यू डी आलाय आणि धावफलकावरती लक्ष टाकलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 धावा। घनश्यामजी अजूनही 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूमध्ये 17 ची गरज आहे, 17 चेंडू आहे, खतरा आहे मैदानाच्या आतमध्ये, कुठल्या संघाला खतरा आहे ते नक्कीच वेळ आला का दिसेल, पण सध्या तरी जर विचार केला ना चांगल्या स्थितीमध्ये आहे मोगरपाडा मास्टर संघ, चांगल्या स्थितीमध्ये आहे, इथून सिंगल डबल वरती भर देणं गरजेचं आहे, कारण 2 गडी बाद 13 धावा फलकावरती सध्या तरी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे मोगरपाडा मास्टर संघाच्या 17 चेंडू आणि विजयासाठी 17 धावींची गरज। वगवा देवी 40+ सासवले संघाने केलेलं सुंदर आयोजन, अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत, बॅकवर्डला गेले स्लॅश करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू आपल्या शरीरामध्ये आपल्या असलेली हातामध्ये जादू दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत, आणि सचिनजी यांच्यामध्ये ती श्रमदा अबिलिटी आहेत ती मैदानाच्या मध्ये दाखवण्याचं सध्या काम करतायत। येणारे चेंडू अजूनही शेष आहेत 16 आणि 16 चेंडूमध्ये 17 ची गरज आहेत। घनश्यामजी कधी कधी असं होतं ना क्रिकेटचा खेळ असो ना तर क्रिकेटच्या कामामध्ये लोवे स्कोर असो ना तो लोवे स्कोर कधी कधी हार्ड होताना पाहायला मिळतोय, तसाच सामना मैदानाच्या मध्ये रंगेल का पुन्हा एकदा, नक्कीच गोलंदाजांना कस लावा लागेल तर तशा प्रकारचा सामना आपल्याला पाहायला भेटेल, पण सध्या तरी जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत, थोडीशी चर्चा, वेळ वाया जातोय, प्लीज थोडस सहकार्य करा। आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन केलंय, ते म्हणजे वाघवा देवी 40+ मास्टर क्रिकेट संघ आचोळे, खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आज रविवारचा दिवस आहे, आणि नक्कीच आपण बघितलं ना तर आपल्या उजव्या साईडला बाईकवरनं या सामन्याचा आस्वाद घेत असताना जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या मैदानावरती। यावेळी चेंडूला टॅप केलं जातंय, चेंडू जातोय कव्हर पॉईंट क्षेत्राच्या दिशेने, एकच धाव या चेंडूवरती येतोय आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 14 धावा, 30 धावा बनवायच्या आहेत आणि इथून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळणं गरजेचं नाही, कारण सिंगल डबल वरती भर देणं इथे मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। आणि दुसरी गोष्ट आपण मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी पाहू शकतात, बॅकवर्डला गेले चेंडूला स्लॅश केलं, तिथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे चेंडूवरती आला, तिथून मात्र पुढे एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार, फिकी खराब खराब, इथून एकच घेतली होती, दुसऱ्याचा प्रयत्न करत होते बॅट्समॅन, 2 घेतल्या आहेत, आता तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्यासाठी खेळाडू बाद झाले आहेत, जिथे 1 होती तिथे 2 आल्या आणि तिसऱ्यासाठी खेळाडू हे धावचूच्या स्वरूपाने बाद। डीजे
बरोबर ओटा गँगचे ज्यावेळी जे जी पाटील आले ना त्यांच्या मागे चार ते पाच फोर व्हीलर होत्या, भरपूर मोठा गाड्यांचा ताफा होता आणि ते बरोबर घेऊन आले होते. 16 पाठीमागे लावल्यात, म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर बरोबर पाठीमागे लावल्यात. जयेश पाटील यांच्या गाड्यांचा ताफा पाठीमागे लावलाय जेवणाच्या मंडपाच्या. 16 धावा 3 गडी बाद 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि नक्कीच आणि धनंजय पाटीलच्या व्यासपीठावरती बघितलं ना, आता तिन्ही मंत्री एका साईडलाच बसलेले आहेत. म्हणजे एक आपल्या कॅबिनेट मंत्री मध्ये जशा जेव्हा बैठक असते ना तशा प्रकारे क्रीडा मंत्री कोण आहेत, क्रीडा मंत्री जय जे आहेत ना आल्यात व्यासपीठावरती, ते देखील आहेत. आज कॅबिनेटचे सर्व मंत्री व्यासपीठावरती आहेत, चर्चा त्याच गोष्टी जेवणार आहेत. 14 चेंडूमध्ये 14 इथून चेंडूला मात्र उडवला चेंडू आपण पाहिलाय, चाललाय सरळ सीमारेषेजवळ. एक धाव घेतला दुसरा रनचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेजवळ, डन 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 सीमारेषा पार आलाय दर्जेदार चौकार. अरे नक्कीच, मला वाटतं की या दोन दिवसातील जी स्पर्धा सुरू आहे, म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे, पण दुसऱ्या दिवसातील या संध्याकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला भेटला धनंजय पाटील. बघा ना चेंडू एकदम जमिनी लगत हलकासा ड्राईव्ह होतोय आणि त्यानंतर सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा भाकुटला गेले, कट केला गेला, चेंडू जातोय डीप पॉईंट क्षेत्राच्या दिशेने, डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. एकदा फलून काढलाय, सध्या तरी जर बघितलं राकेशच्या मार्फत 2 धावा सहजरित्या पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेले पण चौकार येतोय. चौकार आल्यानंतर 2 धावा येतात आणि आता इथून मुगरपाडा मास्टर संघ पोहोचलाय, तो म्हणजे 22 वरती 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता 12 मध्ये बनवायचे आहेत 8, कोणाची लागणार वाट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिसेल. डीजे मंगता है तो आजा रतिया नहीं तो मेरी घड़ी, मंगता है तो आजा रतिया नहीं तो मेरी घड़ी. मंगता है तो आजा रतिया नहीं तो मेरी घड़ी. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 8 शिखर आणि घनश्यामजी हा सामना कुठून फिरलात मागच्या षटकामध्ये जिथून माहिती का डबल आले आणि रनआउट झालात, जिथून सिंगल होती तिथून डबल आली, जो ओव्हरथ्रो झाला ना त्या ओव्हरथ्रो पासून सामन्याच्या रूपरेषा बदलल्यात. आणि घनश्यामजी आणखीन एक महत्वाची गोष्ट काय माहिती का, मोगरपाडा जो संघ खेळतो ना घनश्यामजी, त्या मोगरपाडा संघानं 2 मॅच अशा जिंकल्यात ना, स्ट्रगल करूनच जिंकल्यात, शेवटपर्यंत जाऊनच जिंकल्यात 2 मॅच. तर प्रवास त्यांचा जो आहे तो स्ट्रगल करूनच झालाय या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 8 शिखर आहे. प्रकाश पाटील आलात, श्रमता एबिलिटी या खेळाडूकडे भरघोस आहे, मॅचची कलाटणी मिळेल का. 12 चेंडू 8 फुल टच बॉल आहे, चेंडूला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर ड्राईव्ह, इथून मात्र ड्राईव्ह करत असताना चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, पंचांचा सिग्नल चौकार 4. बरोबर, आपण चर्चगेट साईडला गेल्यानंतर आपल्याला एक मरीन ड्राईव्ह लागतं आणि क्रिकेटच्या या खास करून आपण शॉर्ट मध्ये पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह आहे, सुंदर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 4. बॅकवर्डला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा खेळलायत, क्षेत्ररक्षक पुन्हा फ्रेम मध्ये आल्यात, बॉलला स्टॉप केलं गेलं. 10 चेंडू तक शेष आणि 10 चेंडूमध्ये विशेष, इथून 3 धावांची गरज असणार आहेत. 10 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कानिवडे संघ आहेत, कानिवडे संघाला विनंती आहेत आपण रेडी राहायचं आहेत. यानंतर लगेचच आपला सामना आहे, तो आपला सामना मैदानाच्या मध्ये खेळवला जाणार आहे. फायनलची मॅच आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत. पुण्याचा सिंगल घेण्याचा प्रयत्न, तिथून मात्र एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नाही कुठला प्रयत्न होणार, एकच धाव येत आहेत. आता येणारे चेंडू आहेत 9 चेंडूमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. वसे तालुक्यातील एक संघ खेळतो, एक संघ विरार, इथून आपण खानिवडेचा संघ जो पाहिला विरार पूर्वीतील खास करून हायवे आहेत, त्या हायवेच्या दिशेने मात्र खानिवडेचा संघ जो आपल्याला पुढे त्यांना पाहायला मिळाला. तर एक संघ ठाणे परिसरातील आहे, मोगरपाड्याचा संघ, तो सध्या चांगली वाटचाल मैदानाच्या मध्ये करतोय. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. कदापि उलट असताना घनश्यामजी तर मजा आली असती 2 मध्ये 8, पण आता उलट आहे 8 मध्ये 2. नक्कीच, आणि मजा आली होती कारण जेव्हा आपले रुपेजी जाधव साहेब होते मंचावरती आणि तेव्हा 2 मध्ये 7 करायच्या होत्या आणि त्यावेळी पारितोषिक लावलं होतं 5,000 रुपयाचं प्रत्येक षटकारांसाठी,
आणि त्यावेळी ते घडलं नाही आणि तिथून विजयी झाला तो म्हणजे मोगरपाडा संघ. इथून जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये तर गडीबात सुद्धा होतोय. अनिल बॅक टू डगआउट. धन्यवाद धन्यवाद दिजे. आणि आकडा सेम येतोय म्हणजे जे आकडेवारी सुरू आहे ना ती सुरूच आहे, पण आता उलट आहे. सात मध्ये दोन करायचे आहेत, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिस्टर मंगेश जातोय. दोन करायचे आहेत, दोन धावेची आवश्यकता आहे. आणि इथून जर विचार केला तर खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटला. दोन्ही संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला आणि एक टीम जिंकेल तर एक टीम पराभूताच्या छायेमध्ये नक्कीच पाहायला भेटते. पण ज्याने चांगला परफॉर्मन्स केला तो संघ आपल्याला पुढे येत असताना पाहायला भेटतोय. येस, परफॉर्मन्स आपण बरं तर खूप छान पद्धतीने आतापर्यंत राहिलेत. मोगरपाड्याचा दोन मॅच मध्ये मी म्हटलं थोडस स्ट्रगल केलं होतं, बॅकवर्डला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न खेळाडू चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत तिथून मात्र एक धाव घेतली गेलेत. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल शेवटच्या सहा चेंडूची. स्ट्राईक पुन्हा त्या बॅट्समॅनला मिळेल. सहा चेंडू मध्ये एक धावीची गरज आहे. डीजेचं एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने माध्यमातून आपण सनसेट बघितला जातोय. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क आपण बघतोय. कॅमेरा मॅन आपण जर विचार केला तर रोहित चौधरी आपण बघतोय. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा मॅन वर्क केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या सहा चेंडूचा खेळ सुद्धा आहे. आणि रोहितची आठवण आहे म्हणजे त्या विरार गामी प्रीमियर लीग सीझन फर्स्ट ची रोहितला माहित आहे सहा चेंडू मध्ये एक धावेची गरज आहे. तिथून रोहित साठी ती खास आठवण होती. चर्चा त्या गोष्टीची नाही होणार. रोहितला माहित आहेत विरार गामीन प्रीमियर लीग सीझन मध्ये फर्स्ट मध्ये रोहितची खास आठवण होती कॅमेरामॅनची. कारण आठवणी असणं गरजेचं आहे आणि ती आठवण ताजा होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आठवण आहे पण आम्ही शेअर करू शकत नाही. पण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बघितलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. मिस्टर मिलिंद सज्ज होतोय. शेवटच्या सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सहा मध्ये एक बनवायचे आहेत. नक्की चर्चा ह्या गोष्टी सुद्धा केली जाईल. यष्ट्या उद्ध्वस्त यष्ट्या उद्ध्वस्त. आणि मी म्हटलं होतं की चर्चा केली जाईल. डीजेला इथे संधी दिली जाईल आणि नक्कीच चर्चेच्या दिशेने येईल. धन्यवाद डीजे. चर्चा या गोष्टीची कारण आपण याच वर्षामध्ये जर बघितलं ना तर एक चेंडू एक धावीची आवश्यकता होती आणि सहा चेंडू होते आणि त्यावेळी सहा चेंडू डॉट होत असताना आपण बघितले होते. तशा प्रकारचं चित्र घडेल का? सध्या तरी जर बघितलं ना तर एक चेंडूवरती विकेट्स आलेत. भिवंडी परिसरामध्ये ते दृश्य घडलं होतं. युट्यूबच्या माध्यमातून आपण बघितलं होतं आणि तशाच प्रकारचं चित्र आज आपल्याला पाहायला भेटेल का? कारण सध्या तरी जर बघितलं ना तर मिलिंद आहे गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती गडीबात करतो. आणि बरोबर झाईचा संघ होता, झाई बॉन्डिंग झाई हा संघ होता तिथे मैदानावरती. सहा चेंडू मध्ये क्रिकेटमध्ये एकदा डिपेंड केले जाऊ शकतात हे त्याने मात्र दाखवून दिलं होतं. क्रिकेटचं खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीत ना शेवटची धाव इथून विजयासाठी नाही घेतली जात तोपर्यंत भवितवाणी भविष्यवाणी आपण जरूर नाही करू शकत. तोपर्यंत एक धाव तुम्हाला घ्यायचीच आहेत. आता क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अगदी अंब्रेला टाईप मध्ये छत्री टाईप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ओ तिथून अभेमध्ये खेळलाय, जेल सोडलाय, जेल सोडलाय, जेल सुटलाय आणि मॅच देखील सोडावी लागलाय. आणि अशा प्रकारे आपण पाहिला हा सामना मोगरपाडा मास्टर संघाने जिंकलाय. अभिनंदन असेल मोगरपाडा मास्टर आपलं आणि टिवरी मास्टर आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कॅप्टन आहेत मोगरपाड्याचे. बॉल बॉल आहे, तो बॉल आपण येऊ द्या बाहेर. बॉल द्यायचा आहे प्लीज. हेमंत दादा राऊत विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती खरेगावचे. हेमंत दादा राऊत आहेत का या आपण इथे? रमेश दादा आमच्यापर्यंत चहा घेऊन येत आहेत. नक्कीच. आणि धनंजय पाटील आपण जेव्हा टॉस करू ना तेव्हा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिला जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली गोज टू बाय मिस्टर